he has not concluded his argument yet. He is still arguing. Therefore, the matter now has been kept on next Thursday, that is 20th of this month, where the argument will continue. नाही का कोर्टांचे त्याने एक डिसिजन सुद्धा सांगितलं वाचून दाखवलं की 3 महिन्याभर जाऊ ना जाऊ असे किती म्हणून ते दॅट इज आर केस की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाप्रमाणे ज्यांना डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल करता ते 3 महिन्याभितून डिसाईड करू लय अकॉर्डिंग टू अस आमची केस असा की त्याने ते डिसाईड करू ना म्हणून आम्ही हायकोर्टाने येला की त्याला डायरेक्शन दी म्हणून की 3 महिन्यांनी डिसाईड कर म्हणून स्पीकरान स्टँड घेतला की आपण कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी ताका लागून कोर्ट आपणाक डायरेक्ट करू शकना म्हणून आणि सेकंडली तो ते म्हणता की रेफरन्स पेंडिंग असा आहे सेम इश्यूचे सुप्रीम कोर्टात त्याच्या खातीर तू डायरेक्ट करनाका म्हणून पिटिशनरचा तो स्टँड असा की ना कोर्ट कॅन डायरेक्ट सुप्रीम कोर्टात क्लिअरली म्हटला की हायकोर्ट कॅन सर्टनली डायरेक्ट द स्पीकर टू डिसाईड इन अ टाइम बाउंड मॅनर आणि ते 3 महिन्यांनी डिसाईड करू नये म्हणून दॅट इज आर केस नेक्स्ट थर्सडे दौरला 20 तारखेक 20 एप्रिलाक फर्दर आर्ग्युमेंट विल कंटिन्यू द सेम आर्ग्युमेंट ए जी हॅज ऑलमोस्ट कन्क्लुडेड ही आर्ग्यू फॉर सम टाईम देन प्रायव्हेट एमएलए दात्यांचे ॲडवोकेट तो आर्ग्यू करतले देन अगेन पिटिशनर तो रिजॉइंडर असतो देन इट विल कंटिन्यू सो आर्ग्युमेंट नेक्स्ट थर्सडे जातले थँक्यू थँक्यू